हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये स्वागत आहे. आज मी रुई तुमच्यासोबत एक सुंदर अशी रेसिपी शेअर करते, पनीर पॉकेट. ब्रेकफास्ट रेसिपी आहे, कमीत कमी साहित्यामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे. रेसिपी सुरू करायच्या आधी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. सुंदर आणि कमीत कमी साहित्यातल्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. करूया तर सुरुवात पनीर पॉकेटला. इथे मी पनीरची भुर्जी तयार केलेली आहे. पनीरची भुर्जी कशी करायची ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. खूप सोपी आणि पटकन होणारी तीसुद्धा रेसिपी आहे, त्यामुळे ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती लवकरात लवकर चेक करा. आता आपण पुढे पनीर पॉकेटला सुरुवात करूया. इथे मी ब्रेडचे स्लाईस घेते हे बघा, आणि त्याची आता आपण बाजूची कडा आहे ती कशी कट करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपण ब्रेडची कडा ही साईडची कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला हा ब्रेड व्यवस्थित असा पातळ असा लाटून घ्यायचा आहे, म्हणजे प्लेन एकदम पातळ असा आपल्याला करायचा आहे. त्यामुळे एकदम असं व्यवस्थित असं त्याच्या प्रेस करून तो प्लेन करून घ्यायचा आहे आपल्याला. वरचेवर नाही, चांगलं व्यवस्थित असा प्लेन करायचा आहे. आता आपण थोडंसं पनीरची भुर्जी जी तयार केली होती त्यातली साधारण एक चमचा आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. तुमच्याकडे कधी पनीरची भुर्जी उरली असेल आणि आपल्याला अजून काहीतरी अशा वेगळ्या पद्धतीचं खायचं असेल तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा ब्रेकफास्ट मेनू हा करू शकता. स्नॅक्स मेनू आहे, खूप सुंदर आहेत. किंवा नवीन अशी वेग खास पनीरची भुर्जी बनवूनसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ती देऊ शकता. आता इथे मी कॉर्नफ्लावरचं अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे, पण ती खूप पातळ अशी करून घ्यायची, आपल्याला जाडसर नाही, एकदम पातळ अशी करून घ्यायची आहे. आता एक बघा, ब्रशच्या साह्याने मी सगळे ब्रेडचे कॉर्नर आहेत ते असे त्या कॉर्नफ्लावरच्या पेस्टनी लावून घेते. चारही बाजूला आपण कॉर्नफ्लावरची पेस्ट व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे आणि आता आपण हे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. हे पॅक करताना आपलं पनीर बाहेर येणार नाही ना आणि ब्रेड आपला फाटला जात नाही आहे ना, ह्याच्याकडे काळजी घ्यायची. अशा पद्धतीने आपण पनीरचं स्टफिंग हे व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि सगळीकडनं व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे जेणेकरून आपलं पनीर आहे ते बाहेर येत्या कामा नये. अशा पद्धतीने आता आपण बाकीचे आपले पॉकेटसुद्धा तयार करून घ्यायचे. पटकन होणारी मस्त रेसिपी आहे, खायला तर खूपच टेस्टी अशी रेसिपी आहे. हे बघा, मी असे सगळे आपले पनीरचे पॉकेट्स हे तयार करून घेतलेले आहेत. आता इथे मी एक पॅनमध्ये तेल गरम करून घेते. हे बघा, तेल चांगलं व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण मीडियम फ्लेमवरती आपले हे पॉकेट्स आहेत ते फ्राय करून घेऊया. छान गोल्डन क्रिस्पी असे दोन्ही साईडनी आपल्याला ते करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमच ठेवायची आहे, कारण का तेल जास्त गरम करून आपल्याला एकदम आपले पॉकेट्स आहेत ते असे जास्त कुरकुरीत, म्हणजे एकदम असे आपल्याला करपवायचे नाही आहेत. आपल्याला छान असं गोल्डन क्रिस्पी फक्त असे करायचे, डार्क एकदम आपल्याला ते करायचे नाही आहे. त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच करायचं आहे, त्याच्याने कसं ब्रेडला तेल पण जास्त खेचलं जाणार नाही. एकदम हाय फ्लेमवरती केल्यानंतर तेल जास्त गरम झालं तर आपलं ब्रेडसुद्धा तेल तेवढंच जास्त खेचून घेतं, त्याच्यामुळे आपल्याला जास्त आपल्याला तेलकट असं ते कराय व्हायला नाही पाहिजेत, म्हणून मीडियम फ्लेमवरती आपण ते करून घेत आहोत. छान असे दोन्ही बाजूनी आपल्याला ते करून घ्यायचे.
बघा खूप छान क्रिस्पी असे मस्तपैकी आपले ब्रेडचे पॉकेटचे पनीरचे छानपैकी झालेले आहेत. आता इथे मी असे एका जाळीवरती ते काढून घेतलेले, म्हणजे त्याने कसं होईल की आपले त्याला थंड होताना सगळीकडनं हवा लागू शकते आणि ते कुरकुरीत तसेच राहू शकतात. तुम्ही असे प्लेटमध्ये डायरेक्ट काढलेत तर ते एका साईडनी नरम पडू शकतात, त्याच्यामुळे असे आपण जाळीवरती काढून घेतले की जेणेकरून त्याला सगळ्या साईडनी अशी हवा लागून ते कुरकुरीत राहिले पाहिजेत. आणि अशा पद्धतीने क्रिस्पी टेस्टी पटकन होणारी आपली ब्रेकफास्ट रेसिपी तयार झालेली आहे, पनीरचे पॉकेट. मस्त रेसिपी आहे, करायला एकदम सोपी आहे आणि जरा वेगळी अशी रेसिपी आहे. फ्रेंड्स बघू शकता तुम्ही खूप छान गोल्डन क्रिस्पी कुरकुरीत असे आपले पनीर पॉकेट तयार झालेले आहेत. ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्ही ट्राय करा, तुमची कशी होती तीही मला कमेंट्स करून सांगा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकन दाबलं नसेल तर सगळ्या गोष्टी लवकरात लवकर करा, कारण का अजून आपली खूप सुंदर सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर करायच्या आहेत शेअर. त्याच्यामुळे चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत आपलं हे पनीर पॉकेट एन्जॉय करा.